गाणं गाते. चला लवकर चला मंदिरात त्रिनयना देवी गाणं गाते सगळ्यांनी चला. मंदिराच्या आतूनच आवाज येतोय. मंदिराला तर टाळाय. मग आत गातय कोण? त्रिनयना देवी. हा आवाज साक्षात त्रिनयना देवीचा आहे. देवी आई आपल्याला पावली, आपल्याला देवी आई पावली. आई त्रिनयना देवीचा. त्रिनयना देवी. ओ नाना थांबा जरा. वा माग अहो तुमचं वय झालंय आता वय. अहो देवी कशी गाईल? आत म्हणे कुणीतरी शिरलाय. ए रम्या जा त्या खिडकीतून बघ कोण शिरलंय ते. बर पाटील मला माफ करा. एक काम करा तुम्हीच बघा. रम्या वय वय पाटील बालबापूजाराला बोलून घे. ओम सूर्याय इदम अर्घ्यम दत्तम नमम. ओम सूर्याय इदम अर्घ्यम दत्तम नमम. ओम सूर्याय इदम अर्घ्यम दत्तम नमम. मंदिरात त्रिनयना देवी गाणे गाते. अहो अख्खा गाव जमा झालाय. पाटील बोलतात तुम्हाला. चला चला लवकर. अगं सुनंदा. वहिनी साहेब तुम्ही. अगं काय माणसं दिसतात की नाही तुला? अहो देवी आई प्रकट झालीये म्हणे. काय? हो ना. आणि हे गाणं ऐकू येते ना. देवी आई गातीये. मी पण चालली आहे तुम्ही पण चला. तस काय त्रिनयना आईचा विषय असतो. रेखे तू सुखाचा संसार करणार मग. अगं स्वतः देवी आई प्रकट झालीये. चल चल ती दर्शन देते. चल चल दर्शन घेऊया. अगं मी तुला घेऊन आले ना तेव्हा सगळे मला म्हणाले अरे देवा मम्मी देवळात गेली तर घोळ होईल. काहीही करून मम्मीला थांबवायलाच हवं. अगं थांबली काय चल चल ना चल ना चल पटकन. लेप लावून देते तुझ्या पायावर. उभार बघत बसते माझ. चल पकड मला. मी पकड ग. चला
लग्न कोण आहे? हेमा अगं ए हेमे अगं नेत्रा कुठे आहे? मला नाही माहित ग. तुला नाही माहित म्हणजे? सांग ना कुठे गेली ती. अच्छा तुझी लाडकी ले का तर कुठे जाते काय करते हे पण मी सांगायचं का? ती माझी लाडकी आणि तू कोण? दोडकी. आणि माझी लेक तुझी कुणीच लागत नाही का ग? अशी बहीण असली काय नसली काय काय फरक पडतोय? हे माय बघ पुन्हा हे असं अभद्र बोललीस तर कोबाड फोडीन तुझं. झाली का सकाळी सकाळी सुरू? हा तुझी लाडकी लेक आहे ना, मग तू तुझं बघ. मला तर ना आज महाजनांच्या घरी जायचंय माहितीये. महाजनांकडे तुझं काय काम आहे ग? काय काम आहे म्हणजे? तुम्ही जाताय ना, मग मी गेले तर काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्याकडे देवक आहे आणि मी स्वयंपाकाचं काम बघते आणि आबा लग्नच लावणार आहे म्हणून जातोय आम्ही. अच्छा माझ्याकडे पण ना मेहंदीची ऑर्डर आहे, फुकट जेवायला नाही चाललीये. कर बाई काय करायचंय ते कर, पण मला सांग नेत्रा कुठे गेलीये ते? काल तूच तिला दम दिलास ना की रेखा दीदीच्या लग्नात नाही जायचं म्हणून. आता आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात जायचं नाही म्हणून रुसून बसली असेल कुठेतरी. ए बाई बघ हा गाव बिव तर सोडून जायची नाही ना, तर आधीच काळ्या जिबेची आहे, त्यात अख्ख गाव तिच्यावर खार खात. कसले भूक आलेत तिच्या वाटेल. माझी नेत्रा कधीच कुणाशी वाईट वागत नाही, कुणाबद्दल वाईट विचार करत नाही, सगळ्यांच चांगलं व्हावं म्हणून सतत प्रयत्न करत असते. तिच्या नशिबात मात्र शिव्या शाप आणि अपशकुनी असल्याचा डाव. माझ चुकलं काल ना, मी जरा जास्तच बोलले ती. कुठे गेले नेत्रा काही कळत नाहीये. येणं होतं ते आल्या ना, मी आतमध्ये बघते. हा सावकाश सावकाश रेखाला भेटायचं होत. नेत्रा तुझी एवढी हिम्मत, तू घरात आलीस माझ्या? तुला काय वाटलं चेहरा झाकून आलीस तर कोणाला कळणार नाही? चेहरा झाक नाहीतर लपव, औदसा ती औदसा. काकू मला एकदा तिला भेटू द्या. तिला भेटणं तर सोडच, आता तिच्या सावलीला सुद्धा तुला उभं राहू देणार नाही मी. माझं खूप महत्वाचं काम मला मी हात जोडते. तू कसलं काम? कसलं काम? नाट लावायला आली असशील. तू आता इथून निघ
नाहीतर तुझी गावातून धिंड काढेन मी का खूप फक्त एकदा मी माहिती आहे ना रेखाचे पप्पा माझी सरपंच आहेत एक मदत हवी तुमची बोला कसली पत्रिका छापायची लग्न बारस कि मुंज नाही त्यातलं काहीच नाही मला जर सांगा आपल्या गावात किंवा आजूबाजूच्या कुठल्या गावात कोणाचं लग्न आहे का म्हणजे सगळे इथूनच पत्रिका छापतात ना तर तुम्हाला माहिती असेल म्हणून लग्न कुणाचंही असलं तरी काय फरक पडतो तुला काय घेड दिलं त्याची फुकट तू जेवायला जायचंय नाही तसलं काही नाहीये मग काही वेगळी भानगड मी ना हात जोडते तुमच्या समोर मला सांगा ना कोणाचं लग्न आहे का हा कोणाचा तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे नक्की का भाऊ विश्वास ठेवा माझ्यावर संपूर्ण पंचक्रोशीत ही एकच प्रिंटिंग प्रेस आहे सगळे इथूनच पत्रिका छापून येतात ना म्हणून मी इथे आले मला सांगा ना कोणाचं आहे का लग्न बर बर उद्या एक लग्न आहे आणि पुढे मुहूर्तही नाही उद्याचं लग्न कोणत्या गावात आहे वावशी गावातली रेखा महाजन आणि रोहित सावंत यांचं लग्न आहे फक्त रेखाचंच लग्न पण तिने दाखवलेली साडी वेगळी होती मग पाण्यात दिसलेली साडी कोणाची होती उद्याचं लग्न कोणत्या गावात आहे वावशी गावातली रेखा महाजन आणि रोहित सावंत यांचं लग्न आहे मी तुला इथे रडवायला नाही आलोय तुझा बर्थडे म्हणून सरप्राईज द्यायला आलो आता जर परत रडलीस ना तर मी सरळ निघून जाईन लंडन हे पण बाकीचे सगळे कुठे आहेत तेजस ऑफिसला जायची तयारी करत असेल आणि तुला माहितीये ना तनु पहाटेही झालेलं नसेल त्याची अजून ब्रो ए तनु ब्रो अरे आई अगं किती मोठा झाला ए ए ए डॅड 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 ऐकलत ब्रो काय म्हणाला ते काय म्हणालास तू मोठा झालोय मी डॅड आता तरी मला माझी बाईक घेऊन द्या ना झालं तुझं पुन्हा सुरू अरे यार ब्रो सांग ना डॅड ना मला स्पोर्ट्स बाईक हवी आहे डॅड घेऊन देत नाहीये हे बघ अशी मस्त 1000 cc विथ डबल सायलेन्सर्स आ हा 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 पण नाही घेऊन देते एकदा मिळाली ना मला माझी बाईक मी मस्त जाणार आहे चिल मध्ये हिमाचल प्रदेश लेह लडाख कार घेऊन जा बाईक नाही सी सी काय सी नाहीच आय थिंक आई बरोबर बोल मग कम ऑन यार तोंड तू आधी तनु नाही मी खाणार आहे तनु खाल्ला आय डोंट केअर मला सांगा कंपनीचा सगळा कारभार कोण सांभाळतोय गुड मग मी जे सांगतोय ना तेवढंच करायचं बाकी कोणाचं ऐकायची गरज नाहीये विथ चेंजेस मला फाईल रेडी हवी यायची आधी सदा मुलीला आणि मुलीच्या आईला कुंकू लावा आता वडिलांनाही कुंकू लावा ते ताट द्या इकडे आता तुम्ही आचमन करायचंय
ललिता काकी तुला बघितलं ना तर बोंबा मारेला ती. मी नाही थांबत, मी जाते इथून. मला फक्त रेखाशी बोलायचंय. अच्छा, अजून बाकीच आहे का तुझं बोलायचं? मी ऐका, माझं खूप महत्वाचं काम आहे, मला बोलायचंय. तू इकडे ये आधी, इकडे ये. तू आता गेली नाहीस ना तर मी आईला जाऊन सांगेन ना. हे मी तू तरी समजून घे ना मला. मी तू समजून घे. एकदा आलीच अख्ख गाव तुला औदसा म्हणतच. तू सातवे मुलीची सातवे मुलगी. मग माझा काय दोष आहे त्यात? मग माझा आहे का? नाही ना. मला तुझा त्रास होतोच आहे. ऐक, माझं ऐकून घे. मी जाते इथून, मी नाही थांबणार आहे. फक्त माझ्यासाठी एवढंच कर, रेखाला जाऊन सांग की मला तिच्याशी 2 मिनिटं बोलायचं. जा इकडून, जगू दे जरा आम्हाला. हे मी फक्त 2 मिनिटं. तू जा. मी हे खरंच महत्वाचं आहे. हे मी Hello, young man. How are you? आजोबा, आता मी आलोय. आता लवकर बरं व्हायचं, मग मी तुम्हाला घेऊन मस्त लॉंग ड्राईव्ह वर जाईन. काय मी कसा आहे? हो ना आई? आई मला, आई मला रेखाला भेटायला हवं. सुखाने जगूच द्यायचं नाही असं ठरवलंयस ना तू? आई पण मी तुला सांगितलं होतं ना तिथे येऊ नकोस म्हणून. सांगितलं होतं ना? पण आई मला खरंच नाही भेटायचं. आई मला खरंच भेटावं लागणार आहे रेखाला. तुला कळत नाही तू अशी ऐकण. आई 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 एकदा ऐकून तर घे ना. आई 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 लावा जाऊगड. आई 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 मला सांग, तू रेखाची लग्नाची साडी बघितली आहेस? कोणत्या रंगाची साडी आहे? अगं बहे, तुला काय करायचंय तिच्या साडीचं? आई आई मला देवी आईने संकेत दिलाय. मला गावच्या तळ्यात नववधूची साडी आणि बासिंग बुडताना दिसलं होतं. आई आई ती आई ती नववधू पाण्यात बुडत होती आणि ती नववधू आपल्याच गावातून धावत होती. आई आपल्या गावात फक्त रेखाचं लग्न आहे. आई आई मला काय करून रेखाला भेटायला हवं. आई आई ती कधी मला धोका आहे. नेत्रा जे व्हायचंय ते होऊन दे, पण तुला मी घराबाहेर पाय ठेवू देणार नाहीये. आई असं कसं म्हणतेस तू? आई 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 कोणाच्या तरी जीवाला धोका आहे का? आई त्रिनयना देवीने दिलाय ना संकेत, मग कुणाचा जीव वाचवायचा असेल तर तुझी ती देवीच बघून घे. नेत्रा, बाळा तुझ्या आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे ग. मला सांग, रेखा का जीव दे? मी पाहिलंय तिला आज, ती खूप आनंदच आहे ग बाळा. आबा आबा आबा, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे. आई आई तू म्हणतेस ते सुद्धा मला पटतंय ग. पण तुम्हाला माहिती आहे ना, मी जे बोलते ते नाही घडत. जे घडणार आहे ते मी बोलते. आई मला देवी आईने संकेत दिलाय. आई आई रेखाचे जीव धोक्यात आहे.
ऐकलं ताबा, ऐकलं तुम्ही? रेखाच्या जीवाला धोका आहे, कोणापासून नाही माहित मला, पण रेखाच्या जीवाला धोका आहे. अले वहिनी साहेब, थांबा थांबा थांबा, जाऊ द्या जाऊ द्या. बाबा काही टेन्शन आहे का? फोन कोणाचा होता मगाशी? नाही, रॉंग नंबर. नक्की? अहो आजीबाई, अहो घराच्या मागच्या बाजूला मांडव आहे, तुम्ही इथे वर कुठे जाताय? या चला मी सोडते तुम्हाला, या. अहो आजी, आजी या, या मी मंडपात सोडते तुम्हाला. आजी मंडपात जायचंय ना तुम्हाला, या. अहो आजी, अहो या ना मी, अहो आजी या मी सोडते मंडपात, या या. सावकाश पायरी आहे खाली, हा या, हा या. आजी तुम्ही कुठल्या आहो, मुलाकडच्या की मुलीकडच्या? अहो काय विचारते मी, मुलाकडच्या की मुलीकडच्या? मुलीकडचे. हा नेत्रा. अगं मंगला, मंगला चल बरं झालं, चल चल माझ्यावर वर चल जरा. मंगला अगं चल, आले आले. आलोच आणि आलो. सॉरी सॉरी अजित.
हो आजी, इथे कुठे निघाला? आजी अहो काय काम आहे तुमचं? तुमच्याशी बोलतीये मी, काय हवंय तुम्हाला? हा अहो मांडव मागे. पाणी हवं होतं सरा. अहो मग पाण्यासाठी इथे कुठे आलात? चला मी देते तुम्हाला. चला चला मुलाकडच्या का? हो रोहितची मामी आजी. आजी तुम्ही कुठल्या हो, मुलाकडच्या की मुलीकडच्या? मुलीकडची. काय हो आजी, तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्ही मुलीकडच्या आहात म्हणून? झाली का तयारी? देखे मुहूर्ताची वेळ जवळ आली मला. नक्षत्रासारखी दिसतीये माझी लेख. आता तू लाखात एक मुलगा शोधून आणलायस माझ्यासाठी, मग मला छान दिसायलाच हवं ना. चल जाता खरी मांडवा. मम्मी तू पण चल ना. वेडा बाई, लेकीच्या डोक्यावर अक्षता पडताना आईने पाहिलं ना. तुझी हिम्मतच कशी झाली पुन्हा इथे यायची? काकू मला रेखा, काकू मला रेखा. एकदम गप. मला भर मांडवात कुठल्याही प्रकारचे तमाशे नकोय. अवलक्षण याऊ दे. हो हो प्रिया, मी काय म्हणतो ते नीट ऐकून तर घे. अगं तुला माहिती आहे ना, माझ्या हातात काहीच नव्हतं.
आई बाबांमुळे मला हे लग्न जबरदस्ती करावं लागतंय. प्रिया नाहीतर मला सांग की रेखा सर ही गावंढळ मुलगी मला आवडेल तरी का? हा आई त्री नये ना देवी, एकाचं रक्षण कर. हो प्रिया, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. रेखा फक्त नावापुरती बायको असेल. तू काळजी नको करूस, मी फक्त तुझाच आहे.